मराठा विद्या प्रसारक संस्थेची सभा नूतन मराठा महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडली आहे. या संस्थेसाठी 20 वर्षांचा काळ क्लेशकारक असल्याचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सभेत म्हटले. तसेच यावेळी सर्व विषय एकमताने मंजूरही करण्यात आले. नूतन मराठा महाविद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी नरेंद्र पाटील होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष प्राध्यापक डी डी बच्छा, संचालक बी बी पाटील, अॅडव्होकेट विजय पाटील, अॅडव्होकेट भरत देशमुख, मनोहर पाटील, सतीश देवकर, भरत पाटील, हरिश्चंद्र पाटील आदि उपस्थित होते. आणि त्यावेळेला मराठा विद्या प्रसारक समाजाचे सभासद कर्मचारी, माजी कर्मचारी, माजी प्राचार्य मंडळाच्या पुढे होतं. आणि हे म्हणजे महाविद्यालयांचे मानक लग्न आहे, मूल्यमापन करणे. या मूल्यमापनासाठी सगळ्या संचालक मंडळाने आणि तिन्ही कॉलेजच्या सर्व कर्मचाऱ्यांनी, त्या प्रामुख्याने कर्मचाऱ्यांनी खूप मोठा आर्थिक शारीरिक तण मन धन यापासून सहभाग घेतला. आणि त्यामुळेच आपल्या तिन्ही महाविद्यालयांचे मूल्यांकन मानांकन हे चांगल्या प्रकारे होऊ शकते. वार्षिक साधारण सभा हिरवेच्या वातावरणात पार पडली. या संस्थेचे जिल्हाभर नेटवर्क असून 14-35 शाखा या संस्थेच्या आहेत. त्या सर्व स्थिती चालवण्यासाठी संचालक मंडळ कटिबद्ध आहे. आणि